आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानमंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तुम्हा रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. पाय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा, मज दावा सुभटा, मज दावा सुभटा. पाय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा, मज दावा सुभटा, मज दावा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा, मज दावा व्यास भटा, मज दावा व्यास भटा. काय भक्तीच्या त्या वाटा तुका म्हणे रुद्र अंजनचे आकुमरा, अंजनचे आकुमरा, अंजनचे आकुमरा. तुका म्हणे रुद्र अंजनचे आकुमरा, अंजनचे आकुमरा, अंजनचे. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा, मज दावा सुभटा, मज दावा सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा, मज दावा सुभटा, मज दावा सुभटा. बार कुमार 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 कुमार. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्र अंजनीची आकुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. विठोबा बार कुमाई 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 कुंडली कवलदार विठोल नित्यानंद मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुका
शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबा राय यांचा चार चरणांचा आणि भक्तराज हनुमंताची शरणागती करणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबा राय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची आवाथा चरणावली श्री संतांची आवाथा चरणावली संतांची आवाथा चरणावली संतांची आवाथा चरणावली साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावन सांभाळा उत्तरी विश्रांती पावन सांभाळा उत्तरी विश्रांती पावन वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझे राजे घर जोडी तो कथे काळे आपण सावे जवळे माझी रंगाची माझी रंगाची घर जोडी तो श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे चार दिवसांचा होणार आपला हा उत्सव या उत्सवातील असणारी ही दुसऱ्या क्रमांकाची आणि मूर्तीप्राण प्रतिष्ठेच्या प्रत्यर्थ असणारी असं म्हटलं तरी हरकत नाही अशी असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आलंय। भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून हनुमंतरायांची शरणागती करतात। काय म्हणतायत हनुमंतरायांच्या समोर उभे आहेत अतिशय लीनतेनं अंतःकरणपूर्वक हनुमंतरायांच्या समोर बोलतायत महाराज मी तुम्हाला शरण आलेलो आहे। एकदा नाही दोनदा म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्ही रामाचे दूत आहात तुम्हाला रामाची जवळीक आहे मी तुम्हाला शरण आलेलो आहे तुम्हा आलो रामदूता। कशाकरिता शरणागती करतायत तुकोबाराय काही कारण शरणागतीचं असलं पाहिजे मग ते कारण सांगतायत काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाव्या सुभटा मला भक्तीच्या वाटा सांगा तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात तुम्हाला ते चांगल्यापैकी ज्ञात आहे भक्तीचं वर्म तुम्ही जाणता आहात म्हणून त्याने तुम्हीच ते सांगू शकता म्हणून तुम्हाला विचारतोय काय भक्तीच्या त्या वाटा काय वाटा आहेत भक्तीच्या मजदा वाव्या सुभटा। खरं तर तुम्ही प्रभूंचं काम करण्याकरिता त्याने तयार असता कायमस्वरूपी देवाचं काम करण्याकरिता उत्स्फूर्त असता अंतकरणापासून आदरानं भगवत कार्यामध्ये त्याने तुम्ही सहभाग घेत असता म्हणून त्याने ते कार्य करताना कोणत्याच प्रकारची शक्ती कमी न पडू देता सर्वस्वानं भगवंताचं कार्य करता तुम्ही शूर आहात तुम्ही धीर आहात शूरानी धीर स्वामी काजी तू सादर तुम्ही त्याने स्वामी काज करण्यामध्ये सादर आहात
म्हणून त्याने भगवंताचं कार्य करणं हीच भगवंताची भक्ती आहे. तुम्ही त्याने भगवंताचं दास्य करत आहात आणि पडेल ते काम परमात्म्याचं करण्याकरिता तुम्ही तयार आहात. मलाही वाटतं की भगवंताची भक्ती करावी आणि अशाच पद्धतीने भगवंताची भक्ती करावी. मला ते शक्य झालं पाहिजे म्हणून कोणीतरी सुचवलं पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे, कोणीतरी हाताला धरून चालवलं पाहिजे. म्हणून तुम्ही समर्थ आहात, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मला सांगा ना काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्हाव्या सुभटा, मला त्या भक्तीच्या वाटा त्यांनी तुम्ही सांगा. म्हणून तुम्ही सामान्य नाहीत, प्रत्यक्ष त्यांनी महादेव आहात. पण भगवंताचं कार्य करण्याकरिता महादेव महावैष्णव आहेत, वैष्णवांचे शिरोमणी आहेत. सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण असं जर म्हटलं तर महादेवाचं नाव एक नंबरला लागतं महाराज. म्हणून त्याने एवढे श्रेष्ठ तुम्ही आहात आणि अंजनीच्या घरी त्याने अवतार धारण करून प्रगट झालेले आहात. तू का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, अंजनीचे कुमार होऊन त्याने तुम्ही प्रत्यक्ष प्रगट झालेले आहात. म्हणून त्याने तुमच्यासारखी भक्ती कोणी जाणत नाही म्हणून मला सुद्धा सांगा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, मला भक्तीच्या वाटा दाखवा. म्हणून भक्तीची वाट विचारण्याकरिता जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायांची शरणागती करतायत असं आपण या अभंगाच्या माध्यमातून पाहतो. तसा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूताम, काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्हाव्या सुभटा. प्रस्तुत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणारा हा दिवस आहे. हनुमंतरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. पूजनीय आदरणीय वंदनीय सरकटे बाबांच्या हातानं त्यांनी हनुमंतरायांची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. छोट्याशा वाडीने मिळून आणि सुंदर असणारं त्यांनी एकमेकाला सहकार्य करीत निधी उभा केला आणि अतिशय आकर्षक सुंदर असणारं हे मंदिर तयार झालं, जे पाहतच राहावं असा त्यांनी वाटतं आहे. अतिशय सुंदर असणारं हे मंदिर आहे, फार दुरून दिसतं हे मंदिर. बेल्ह्याच्या थोडंसं पुढे निघालं की तिथूनच त्यांनी दुरून ही लाईटिंग दिसते महाराज. फार सुंदर मंदिर झालेलं आहे आणि कलाकुसरसुद्धा कारागिराने अतिशय सुंदर त्यांनी त्यांची दाखवलेली आहे. पण प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यानंतर, उंची मिळालेली आहे, थोडीशी उंचावर मंदिर आहे, त्याच्यामुळे अजून त्यांनी सुंदर शोभून दिसत आहे. हनुमंतरायांची मूर्ती पूर्वीचीच आहे, जिचं तेज उतरवून त्यांनी तिला पुनःस्थापना करून अशा पद्धतीनं प्रतिष्ठा झालेली आहे. आणि हनुमंतराय आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी विराजमान आहेत. आपण सर्वजण त्यांनी त्यांची शरणागती करणं हे त्यांनी आपलं कर्तव्य आहे. ते आपल्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून काय चिंतन करावं, कोणता अभंग चिंतनाकरिता घ्यावा, मला हाच अभंग समर्पक वाटला. म्हणून त्यांनी हनुमंतरायांची सेवा करण्याकरिता त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. म्हणून त्यांनी महाराज त्यांच्यासमोर काय बोलावं या उद्देशानं हा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे. एरवी प्रतिवर्षी तुम्ही श्रवण करतच असता. मला वाटतं एक दोन वर्षांपासून सेवा करण्याचा योग आम्हाला आला नाही, त्याचं काय काय आजारपणामुळे याच्यामुळे त्यांनी येणं झालं नाही. पण तरीसुद्धा त्यांनी प्रेम मात्र सर्वांचं आहे तसंच आहे. म्हणून त्यांनी यावर्षी अट्टहासानं त्यांनी हनुमंतरायांची सेवा कराच तुम्ही असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून सेवेचा हा योग जुळून आलेला आहे. हनुमंतराय हा भक्त आहेत आणि श्रेष्ठ भक्ती करणारे आहेत महाराज. नऊ प्रकारच्या भक्ती आपण त्यांनी पाहतो. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम, नऊ प्रकारचे भक्ती आहेत. आणि या अशा भक्ती आहेत महाराज, प्रत्येक भक्ती भगवंतापर्यंत जाण्याकरिता स्वतंत्र आहे. एक एक भक्ती केली तरी पण भगवंतापर्यंत जाऊ शकतं. नुसतं श्रवण केलं, फक्त श्रवणानं सुद्धा उद्धार होऊ शकतो महाराज सांगतात. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, साता दिवसा मुक्ती झाली तया.
श्रवणे परीक्षिते तरला भूपती, श्रवणे परीक्षिते तरला भूपती, दिवसा मुक्ती झाली दया, श्रवणे परीक्षिते तरला, तरला नाम उद्धरून गेला. सात दिवसात त्याचा उद्धार झाला. श्रवण ही भक्ती आहे आणि श्रवण भक्तीच्या माध्यमातून त्यांनी उद्धार परीक्षित राजाचा त्यांनी झाला. आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करता. कीर्तनम कीर्तन, कीर्तन हे सुद्धा भक्ती आहे आणि स्वतंत्र भक्ती आहे, विशेष आहे. महाराज हे कीर्तन त्यांनी असं आहे की जे त्यांनी भगवत रूपता प्राप्त करून देत. महाराज वर्णन करून सांगतात, हे कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरे रूपा, होयांग हरे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप करून टाकण्याची साधना भगवंताचं कीर्तन आहे महाराज. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाला प्रधान रूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून कीर्तन टाकणे भगवंताचं सर्वांना अतिशय प्रिय वाटतं. या कीर्तनाच्या माध्यमातून आणखी काय फलश्रुती प्राप्त होते महाराज सांगतात. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देवायचा. भगवंताचं कीर्तन जर केलं तर देव ऋणी होतो असं भाग्य त्यांनी प्राप्त होतं आणि काया ब्रह्मरूप होऊ शकते. जगद्गुरु तुकोबारांनी या कीर्तनाच्या बळावरच प्रतिज्ञा केल्या महाराज, कितीतरी प्रतिज्ञा केल्या. ते म्हणतात, घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. प्रतिज्ञा केली, ब्रह्मज्ञानी पुरुषाला लाळ घोट्याला लावीन. कशाचं सामर्थ्य आहे कीर्तनाचं? मुक्त आत्मस्थिती सांडवीन, मुक्त पुरुषाला आत्मस्थिती टाकून द्यायला लावीन. कीर्तनाचं सामर्थ्य आहे. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने, भाग्य तेरेरुनी देवायसा. अजून बरंच आहे, तीर्थ भ्रामकासी आणि नाळस, कटु स्वर्गवास करीन भोग, सांडवीन तपो निधा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, भक्त ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, धन्य मनवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला. सगळ्या प्रतिज्ञाच प्रतिज्ञा आहेत महाराज. कशाच्या जीवावर? फक्त कीर्तनाच्या जीवावर. एवढं कीर्तन त्यांनी समर्थ आहे. कीर्तन ही भक्ती आहे. तशी प्रत्येक भक्ती त्यांनी स्वतंत्र आहे भगवंतापर्यंत घेऊन जाण्याकरिता. स्मरण भगवंताचं करा, भगवंतापर्यंत त्यांनी जाता येईल. पादसेवन, पादसेवने आकुर झाला ब्रह्मरूप. आहे की नाही? आकुराने त्यांनी महाराज भगवंताचे चरण प्रक्षाळले. म्हणून तर त्यांनी महाराज आकुराला किती दिव्य स्थिती प्राप्त झाली. अशी प्रत्येक त्यांनी भक्ती भगवंतापर्यंत नेते. त्या भक्तींमध्ये त्यांनी कठीण भक्ती जर कोणती असेल तर तिचं नाव आहे दास्य भक्ती. ही दास्य भक्ती सहजासहजी करता येत नाही महाराज. हा, ही जर थोडीशी जर इकडे इकडे झाली तरी सुद्धा त्यांनी महाराज त्याच्यात बरंचसं अंतर पडू शकतं देवाताने आपल्यात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी भक्ती ही त्यांनी सूक्ष्म आहे, तिच्यामध्ये बारकावा आहे. किती बारकावा असेल भक्तीमध्ये, भक्ती जर करून परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर ती भक्ती त्यांनी पूर्ण रूपाने कळावी. महत्वाची गोष्ट आहे. जर तिच्यामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी सुद्धा परमात्म्या त्याने आपल्यात अंतर पडू शकतं, देव दुरावला जाऊ शकतो. त्याच्याकरिता तुकोबारांनी फार सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणतात ना, हे भक्ती तो कठीण शुळावरील पोळे, विरळा तो बळे निवडे शूर. भक्ती कठीण असे अजूनही प्रमाण पाहता येतात. आधी प्रमाण दिलं म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागव्या पापा. त्यांचंच प्रमाण आहे, भक्तिपंथ बहु सोपा, फार सोपी आहे म्हणले भक्ती. आणि परत तेच म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळे. हे आधी सोपं म्हटल्यानंतर अवघड म्हटले का बरं म्हटले असतील? ते सोपं म्हणण्याचं तात्पर्य अंजारून गोंजारून सगळे लोक एकत्र करायचे, सगळ्यांनी एकत्र घ्यायचं.
आणि भक्तीच्या वाटेवर आणून त्यांना त्यांनी उभं करायचं. आणि मग एकदा त्यांनी भक्तीमध्ये चांगल्यापैकी पदार्पण केलं की मग हळूच सांगायचं, तुम्हाला वाटतं तेवढी सोपी नाही. मग भक्ती तो कठीण शोळावरील पोळी. ही शोळावरची पोळी म्हणजे काय अर्थ असेल माहिती आहे का तुम्हाला? हां, असं आहे, एक पोळी त्यांनी टांगून ठेवली जाते, अशी उंच त्यांनी एक पोळी टांगून ठेवली जाते. एका उडीत जर पोळी घेता आली तर बरं, नाही तर शोळावर दिलं जाईल. लक्षात आलं? एका उडीत जर पोळी घेता आली तर ठीक, नाहीतर शुळावर दिलं जाईल, असं दंड महत्वाची गोष्ट आहे. आता त्याला जर नाही उडी मारता आली, पोळी जर सापडली नाही, लगेच शुळावर. शुळ म्हणजे काय माहिती आहे का? हा, शुळ म्हणजे असा मोठा चौकोनी ओटा केला जातो, त्याच्यावर त्याने असं एक छिद्र असतं मध्ये, आणि त्याच्यात एक धारदार असणारं शस्त्र असतं, ते टोक असतं महाराज, त्याला टोकदार असणारं धारदार असणारं एक शस्त्र असतं. ज्याला शुळावर द्यायचं त्याला त्याच्यावर मांडी घालून बसवतात वरतून, आणि बसवल्यानंतर पलीकडे घांडल असतो फिरवतात, आणि फिरवला फिरवला की आतून त्याने असणारं ते टोकदार शस्त्र वरती वरती येऊ लागतं, आणि त्याच्या गुदद्वारावाटी त्याच्या शरीरामध्ये ते घुसतं, आणि त्याच्या शरीराला कापत चालतं मार, एवढं त्याच्यात सामर्थ्य असतं. म्हणजे अशी विलक्षण त्याने शिक्षा, याला म्हणायचं शुळावर देणं. अशी शुळावर देण्याची, मांडवी ऋषींना शुळावर दिलं होतं, तो शुळ त्यांच्या अंगात शिरलाच नाही मारा. शुळ म्हणजे टोकदार असणारं शस्त्र, तो घुसला नाही शुळ त्यांच्या अंगामध्ये तपसामर्थ्यावर. म्हणून त्याने ही कठीण असणारी शिक्षा आहे, पण कशी? भक्ती तो कठीण शोळावरील पोळी. ही शोळावरची पोळी जशी त्याने महाराज कठीण आहे प्राप्त करून घेणं, तशी भक्ती करणं सुद्धा त्याने महाराज तेवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा फार सूक्ष्मता असावी लागते. एवढी एवढी सुखता सुद्धा चूक त्याने भगवंताला सहन होत नाही महाराज. फक्त भगवंताकडे पाहणाऱ्या त्या भक्ताने एकदा जरी वळून मागे पाहिलं, एवढ्या वेगळ्या अंतराला तू का म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगळ्या अंतराला थोडीशी सुद्धा चूक परमात्मा सहन करून घेत नाही. एक उदाहरण सांगतो, भजन करा विठोबा.